प्रेस कॉन्फरन्स आपयल्या तो आमचो एक ट्रायबल लायलीहूड मायग्रेशन सर्वे करपाक जाय आणि हो जो सर्वे करपाक लागून आमच्या ट्रायबल डिपार्टमेंट आणि ट्रायबल डिपार्टमेंटच्या वतीन आमचे TRI म्हणजे त्याला ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट हे एक अपॉइंट केलेले असा आणि त्याच्या बरोबरच आम्ही दिशा फाउंडेशन असा ते जोड पावलान त्यांच्या जोड पावलान आम्ही हो ट्रायबल रिसर्च सर्वे चो प्रयत्न असा आणि त्याने करून त्या लोकांक आम्ही प्रोत्साहन करून त्यांच्या विलेजीनच आम्ही त्यांना किती तरी करपाक किंवा त्यांना किती तरी मार्गदर्शन करून त्यांचे लायलीहूड विलेजीनच कसे वाढचे आणि त्यांचे विलेजीनच आपली सस्टेनेबिलिटी कशी करची ह्या सद्यमान हो ह्या संदर्भातल्यान हो आम्ही सर्वे हातीन घेतलेलो असा ह्या सर्वे आम्ही हातीन घेतला खूप पहिली झालो पण ते आमकां जाय तशे लोकांचे सहकार्य असाच पण थोडेसे सहकार्य आणि मेळचे लोकांपर्यंत आम्ही वयचे लोक सगळे लोक आमकां मेळना कित्याक थोडे कामांक असतात थोडे भायर भितर जाता प्रायव्हेट असतात गव्हर्मेंट असा फॅमिली मेळना सो आमकां ते लोक मेळना म्हणून आम्ही ह्या माध्यमातल्यान प्रेसांच्या माध्यमातल्यान त्या लोकांकडे आम्ही पावपाचो प्रयत्न करता आणि लोकांकडे आमचे जे यश्टी बांधव असा बेसिकल हो सर्वे जावन असा ट्रायबल लोकांसाठी त्यांचे किती किती शॉर्टफॉल्स असा किंवा त्यांना किती आम्ही कसे हेल्प करू शकता ट्रायबल डिपार्टमेंट किंवा ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आमचे असा हे ट्रायबल भावा भयणींचे आमचे प्रश्न घेऊन त्यांचे प्रश्न सुटावे कसे करू शकता ह्या संदर्भात आम्ही प्रेस कॉन्फरन्स आपयला त्यांना तुमच्याकडे हा मागता की लो आमचे जे भाव हे असा एसटी भाव भयणां किंवा आमचे भुरगे असा त्यांच्यानी फुडें येऊन ह्या सर्वेक त्यांच्यानी सहकार्य करचे आणि जाता ती इतली माहिती आपत्यांच्या बद्दलची माहिती असा ती त्यांच्यानी माहिती या आमच्या दिशा फाउंडेशनचे ऑफिशल्स वयतले त्यांच्या घराघराकडे वयता ते थंयसर त्यांना त्यांच्यानी इन्फॉर्मेशन दिवचे आयज पासून आम्ही 5,581 घरांचे सर्वे केलेले असा ती त्या घरांचे तेतूतल्यान 22,324 लोक आम्ही लोकांकडे त्यांचे इंटरव्हेंशन झालेले असा आणि त्यांच्यानी त्यांचा सर्वे डेटा कलेक्ट केलेलो असा पण जसे आमकां जाय तसे सर्वे कार्य मेळना म्हणून आम्ही ह्या माध्यमातल्यान पेपर लोक वाचता प्रिंट मिडिया पळयता न्यूज पळयता ह्या माध्यमातल्यान आम्ही लोकांकडे वचपाचो प्रयत्न करता असा त्याका लागून हांव आमच्या सगळ्या एसटी बांधवांक उलो मारता की त्यांच्यानी ह्या दिशा फाउंडेशनचे जे ऑफिशल्स गांवांनी वयतले घराघरांनी वयतले त्यांच्या त्यांच्यानी त्यांना सहकार्य करचे आणि जे त्यांना इन्फॉर्मेशन जाय ते इन्फॉर्मेशन त्यांच्यानी दिवचे हे इन्फॉर्मेशन उद्देश एकूच जावन असा की त्यांची लायलीहूड कशी वाढवपाची त्यांचे जे प्रश्न असतात ते सुटावे जाऊचे हो एक मोठो उद्देश जावन असा एक मिनिट आणि किती तुम्ही काय सांगणार ट्रॅव्हल डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ गोवा आणि ट्रॅव्हल रिसर्च इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ गोवा आणि दिशा फाउंडेशन मिळून हा जो लाईव्हलीहूड आणि मायग्रेशन सर्वे सध्या कंडक्ट करत आहेत तर यामध्ये लोकांचा खूप उत्स्फूर्त सहभाग आम्हाला मिळालेला आहे आणि उरलेल्या गावांमध्ये गोव्याच्या इतर पार्टमध्येही अशाच पद्धतीचा सहभाग आणि सहकार्य मिळावं यासाठी दशरथ सरांनी आजची ही मीटिंग प्रेस कॉन्फरन्स इन्व्हाइट केलेली आहे. या सर्वेचा उद्देश बेसिकली हा असणार आहे की आपल्याला प्रत्येक ट्रायबल हाऊसहोल्डचा डेटा मिळणार आहे आणि त्या डेटामुळे गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत फक्त ट्रायबल डिपार्टमेंटच्याच नाही पण इतरही डिपार्टमेंटच्या योजना त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त इफेक्टिव्हली कशा आपल्याला पोहोचवता येतील त्यासाठी या आकडेवारीचा निश्चित आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणून आमची सर्व आदिवासी बांधवांना हीच विनंती आहे की यापुढेही अशाच पद्धतीचं सहकार्य आम्हाला इतर क्षेत्रात मिळावे. धन्यवाद. आम्ही पळता की तुम्ही जे हे सर्वे करता ते तुमचं एक काम असं किंवा स्किम्या ते स्वार्थ पण ज्यांना फाटलेच आम्ही ट्रायबलान प्रोटेस्ट केलं त्यांचे म्हणणे असा की तो फंड गव्हर्नमेंट त्यांना दिता तो इनाफ दिना म्हणून म्हणजे जितकं फंड देऊन जाते तो फंड दिना म्हणून कॅबिनेटाप्रमाणे बजेटाप्रमाणे बजेटाप्रमाणे जो फंड असा पण तो आयच्या डेटीन आमच्याकडे 2011 सेन्ससा प्रमाणे 10.23 फिगर्स असतात सेन्सस फिगर्स तितलो TSP फंड प्रत्येक डिपार्टमेंट आमच्याकडे 27 लाईन डिपार्टमेंट्स असतात
ते 27 लँड डिपार्टमेंट 20 10.23% फंड जो असा त्या डिपार्टमेंटान एलोकेट केलेलो असा ते डिपार्टमेंटान युटिलायज करता. आम्ही रिव्ह्यू मिटींग घेता. आता कदाचित थोड्या गोष्टी बाहेर पावन असतले पण रिव्ह्यू मिटींग आम्ही घेता आणि डिपार्टमेंटाकडे फीडबॅक घेता की बाबा पैसो यूज केला काय ना तो. पण आमकां जितलो फीडबॅक येता त्या प्रमाणे पैसे यूज जाता. एक 90% तरी येस सर. वर्षात कितलो अंदाज असो हे करतात फंड आदिवासी एसटी डिपार्टमेंटात? प्रत्येक आमच्याकडे 27 लाईन डिपार्टमेंट असतात. त्यांच्या दुकानाला लिस्ट असता त्या डिपार्टमेंटचं जो 10.23% जो बजेट असा एज पर 2011 सेन्सस तो त्यांच्यानी इअरमार्क करून जाय या डिपार्टमेंटान त्या लोकांसाठी पैसे मोडपाक. आता पळया तुम्ही गावातले लोक जे असा ते शहरात येतात त्याच्या परत तुम्ही गावातच राहचे याच्यासाठी हा प्रयत्न असा. पण चढचे जे लोक असतात ते भुरग्यांच्या शिक्षणाक लागून एक तर किंवा आपली नोकरी पैस असा आणि ती गावातल्या त्रास जाता या दोन गोष्टी लागून शहरात येतात. म्हणजे आता शिक्षणाचं जर तुम्ही बरे दर्जेदार शाळा बी उभे करतल्या तर आम्ही आता पळय आयज पासून तरी आम्ही भुरग्यांक बरे ते भुरग्यांनी थंयच गांवांत रावून शिक्षण म्हणून त्यांना आमचे मॉनिटरी हेल्प बी आमचे दिता. आम्ही त्यांना पोस्ट मॅट्रिक प्री मॅट्रिक स्कीम असा गगन भरारी म्हणून स्कीम असा त्या माध्यमातल्या त्यांना आम्ही सहकार्य करतात जेणेकरून त्यांचे ट्रायबल लोक डिपार्टमेंटाकडे पाहू नका डिपार्टमेंट अडचणी म्हणजे किती म्हणू शकतो आयज पासून आम्ही म्हटले आम्ही आता जे असा माझ्याकडे जितलं इन्फॉर्मेशन आम्ही भुरग्यांसाठी ज्यो ज्यो स्किमी असा आणि मॅक्झिमम स्किमी जर आमच्या ट्रायबल डिपार्टमेंटाचे असा ते मॅक्झिमम स्किमी युटिलायज झाले असा मॅक्झिमम लोकांनी बेनिफिट घेतलेलं असा मॅक्झिमम लोकांनी आमच्याकडे स्किमी खूप असा आणि त्या स्किमीचे मॅक्झिमम लोकांनी बेनिफिट घेतलेलं असा आम्ही घेता. वर्षाक अवेअरनेस प्रोग्राम कितके करता स्किमी खातीर आता आमच्या अवेअरनेस प्रोग्राम आमचे डिपार्टमेंट आणि हे म्हणजे आमचे कमिशन हे प्रोग्राम करता आणि त्यानंतर जर आमकां कोणी इन्वाईट केले म्हणजे पंचायतींनी आमच्या थी तुझ्या भागान आपण तरी एक प्रोग्राम करता म्हणून दौरलो जाल्यार त्या प्रोग्रामान आम्ही आमच्या ऑफिशियल धाडून आमच्या स्किमी एक्सप्लेन करता. अप्रॉक्सिमेटली माझ्या हिसपान एक तरी 50,000 वयर तरी प्रोग्राम जावंक जाय. पण आम्ही पहिले साहित्य योजना बी प्रोग्राम करता लोकांक हेल्प करता ते आणि तिथून काउंट करूंक ना कित्याक ते लोकूय आमकां ऑफिशियलांक आपयता आमच्या ज्या दिसा ते प्रोग्राम करतात कित्याक आम्ही त्यांना फायनान्शियली हेल्प करता आणि तेथून आमचे स्किमी एक्सप्लेन करपाक त्यांना सांगता. सो त्यांना ते आमचे वयता आम ते अमके दिसा प्रोग्राम ऑर्गनायज केलेलो असा ते दिसा आम त्यांना आमचे ऑफिशियल धाडटा ते स्किमी एक्सप्लेन करता ते. ऑगस्ट 2023 म्हणजे प्रायमरी सेकंडरी आणि इव्हन ग्रॅज्युएट लेवलचं एज्युकेशन स्टेटस पण खूप चांगल्या पद्धतीने आढळून आलं. सध्या पॉप्युलेशन एक्झॅक्टली आमचे 2011 ह्याच्या प्रमाणे 14,100,000 14,000 आसपास असतात. म्हणजे आता 2011 पॉप्युलेशन उलयता 2011 1,49,000 किती असेल आता वाटते की नाही आम्ही 10 वर्षा. तुमच्याकडे डिपार्टमेंटाकडे किती वेगळा सर्वे असा कितले लोक असा अजून तरी ना तुम्ही सेन्सरच्या प्रमाणे उलयता. आता तर हो सर्वे आम्ही गेलो न्ही हो सर्वे झालो तर ह्या सर्वेन प्रत्येक इंडिव्हिज्युअल अख्ख्या गोंयभर जे इंडिव्हिज्युअल असा एसटी त्या घरांनी प्रत्येक जण आमच्या दिशा फाउंडेशनान त्यांना आम्ही गो ऑन बोर्ड घेतलेली असा हो सर्वे करतात ते लोक विजीट जातले आणि त्या माध्यमातल्यान आमकां सारखो एक्झॅक्ट डेटा मेळटलो 100% डेटा मेळटलो त्या ते ऑल ओवर गोवा आमचे वयतले. सर आता हे काय एसटी लोक आधी आम्ही पळता की रिझर्वेशना संदर्भात काढतात सो फाल्या ह्या रिझर्वेशनात सुद्धा हो डेटा यूज जाऊ शकता डेफिनेटली.